नमस्कार, मी काव्या। पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या स्वयंपाकघरमध्ये आणि तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण मनवणार आहोत महाराष्ट्रात घराघरात बनला जाणारा साबुदाणा वडा आणि चटणी। सो लेट्स स्टार्ट। साबुदाणा वड्यासाठी मी साधारण 2 कप या मापाचे साबुदाणा घेतलाय। हा साबुदाणा मी रात्रभर भिजवलाय। आता यामध्ये मी एक मोठा बटाटा घेते जो आपल्याला कुस्करून घ्यायचा आहे। शक्यतो खिसून घेऊ नका, खिसल्याने त्याच्यामध्ये पाणी सुटतं। सो कुस्करलेला बटाटाच घ्या। आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकते। एक चमचा साखर टाकते। अर्धा कप शेंगदाण्याचं कूट, भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट बारीक करून घेतलंय। आणि इथे मी 8 ते 10 मिरच्या घेतल्यात, हिरव्या मिरच्या, आणि 1 इंच आलं घेतलंय। याची मी बारीक पेस्ट करून यामध्ये ऍड करणार आहे। सो याची मी पेस्ट करते। आता पेस्ट आता तयार आहे। यामध्ये मी 1 चमचा टाकतीये आणि 1 चमचा मी चटणीसाठी साईडला बाजूला काढून ठेवणार आहे। आता हे आपलं सगळं व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचंय। याच्यामध्ये पाणी अजिबात सुद्धा वापरायचं नाही आपल्याला। हा आपला मळून तयार आहे साबुदाणा बटाटा। आता मी याचे वडे तयार करून घेते। असे गोल वडे आपल्याला तयार करून घ्यायचे आणि नंतर ते असे थोडे हलके असे प्रेस करायचे आहे। आता आपले तळण्यासाठी तयार आहेत। यापूर्वी सुद्धा मी अशीच एक उपवासाची रेसिपी केली आहे, वरती मी आई बटन देत आहे, तिथे जाऊन तुम्ही ती रेसिपी पाहू शकता। इथे मी तेल तापवत ठेवलं होतं मघाशीच। सो हे एकदा चेक करूया। तेल गरम आहे, हे वरती आलंय। सो आता आपण आपले वडे सुद्धा तळून घेऊयात। आपल्याला गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घ्यायचे आहे। हे वडे आता आपले तळून तयार आहेत। याच प्रकारे मी माझे सगळे वडे तळून घेते। तुम्ही जर चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। फेसबुकवर सुद्धा आपले एक पेज आहे आपल्या स्वयंपाकघर म्हणून, तिथे सुद्धा जाऊन लाईक करा। सो मी आता हे बाकीचे पटकन तळून घेते वडे। हे तयार आहेत आपले वडे, सगळे मी तळून घेतलेत। मस्त दिसतायत, एकदम गोल्डन ब्राउन आणि क्रिस्पी सुद्धा आहेत। हा एक आपण कट करून पाहूयात। मस्त जबरदस्त झालेत। सो आता आपण चटणीची तयारी करून घेऊया। चटणीसाठी इथे मी 1/2 कप दही घेतेय। याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घ्यायचंय, एकदम थोडंसं किंचितस, आणि हे सगळं आपल्याला एकदा व्यवस्थित फेटून घ्यायचंय। याच्यामध्ये मी 1/2 कप शेंगदाण्याचा कूट टाकतीये, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, आणि 1 चमचा साखर टाकतीये। चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आपल्याला यामध्ये। आणि हे सगळं व्यवस्थित कालून घ्यायचंय। आता हे आपल्याला थोडा वेळ बाजूला ठेवायचंय आणि याच्यामध्ये आपल्याला फोडणी द्यायची आहे। फोडणीसाठी इथे मी 1 मोठा चमचा तूप घेतेय। यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरं टाकायचंय आणि मगाशी मी जी मिरची आणि आल्याची थोडी पेस्ट बाजूला काढून ठेवली होती ती पेस्ट आता मी यामध्ये टाकते।
खाती है। फोड़नी आता अपनी तैयार है। तैयार फोड़नी आता अपन चटनी टाकायची। ही आपली चटनी तैयार झाली। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा। अशा आणि अजून बऱ्याच रेसिपीजसाठी या चॅनलला सबस्क्राइब करा। सोबत दिलेला बेल आयकॉन दाबा म्हणजे नेक्स्ट टाइम ज्यावेळेस माझा व्हिडिओ येईल त्यावेळेस तो तुम्ही नक्की पाहाल। सबस्क्राइब केल्यानंतर आपले स्वयंपाकघर या परिवारात सामील व्हा। धन्यवाद।